जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कल्याण ते कासरा या मार्गावरील टाकण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे लाईन विषयी माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। मुंबई नाशिक दरम्यान प्रवासाच्या दृष्टीने महत्वाच्या कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान जेमतेम दोन रेल्वे मार्गिका असल्याने रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढवणे अशक्य झाले आहे। त्यामुळे 2016 मध्ये कल्याण कसारा दरम्यान तिसरी मार्गिका आणि कल्याण आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे। रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकांमुळे या मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होईल। मुंबई नाशिक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अडथळा दूर झाल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होईल। तसेच नियोजित गुरवली रेल्वे स्थानकाचाही प्रश्न या प्रकल्पामुळे मार्गी लागेल। मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे। कल्याण ते कसारा हा मार्ग जवळपास 67.35 किलोमीटर एवढा लांब आहे व या प्रकल्पासाठीचा अंदाजे खर्च सुमारे 792 कोटी रुपये असणार आहे। या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी रेल्वे विभागाला 49.23 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे आणि त्यापैकी 35.96 हेक्टर जमीन ही रेल्वे विभागाने संपादित केली आहे। म्हणजे जवळपास 73% जमीन ही संपादित झाली आहे व उर्वरित जमीन ही लवकरच संपादित केली जाईल। या कामाची सद्यस्थिती जर पाहिली तर 17 लाख क्युबिक मीटरपैकी 6.69 लाख क्युबिक मीटरचे मातीकाम पूर्ण झाले आहे व त्यासोबतच 205 छोट्या पुलांपैकी 23 पुलांचे काम पूर्ण झाले। 1400 ओएचरू फाउंडेशनपैकी 200 फाउंडेशनचे काम पूर्ण झाले व सिग्नलिंग केबल शिफ्टिंगचे काम पण पूर्ण झाले आहे। तर 9 मोठ्या पुलांपैकी 5 पुलांचे काम प्रगतीपथावर आहे व लवकरच पूर्ण होईल। तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।